शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे भैरवनाथ, मी प्रतीक्षा करते आहे तुमच्या येण्याची, कारण मला तुम्हाला अतिशय महत्त्वाचं सांगायचं आहे जे तुमच्या भक्ताबद्दल आहे. हे कदाचित तुम्हाला सांगितलं नसतं, पण तुमचा तो भक्त माझ्या कार्यक्षेत्रात त्याचं आयुष्य जगतो आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायला हवं आहे मला. मी तुला सांगायला येणार होतो की मी कोल्हापूरला चाललो आहे. मी तुम्हाला हे सांगायला आली की आज आई आली आणि म्हणून आपण एकत्रित भोजन केलं. पण माझं तिथे जाणं आवश्यक आहे. नेमकं तुम्हाला याच वेळेस जायचं आहे ज्या वेळेस माझी आई इथे आली आहे? पण हे सुद्धा तितकंच खरं आहे की मला कोल्हापूरला जावं लागेल. नेमकं आई आली आणि पुन्हा यांना हे असं बाहेर जाण्याची वेळ आली. तिच्या समोर हे घडायला नको होतं खरं तर. आता पुन्हा तिच्या मनात प्रश्न निर्माण होणार. अर्थात तिची काळजी काही चुकीची नाही आहे का अर्थी? ह्यांना पण थांबायला काय झालं होतं? अजूनही तोच विचार करत बसलीस वाटतं. आई तू मुद्दाम आले तुला भेटायला. अजून येऊन एक दिवसही नाही झाला माझा, पण माझ्या डोळ्यांना सगळं दिसलंय. काही लपत नाही, कळलं ना? आई असं का म्हणतीयस तू? उगाच शंका का घेतीयस? शंका नाही, खात्री आहे. खात्री आहे की तुला या सगळ्याचा त्रास होतोय आणि ह्याबद्दल त्याने तुला विचारलं नाही हे विशेष. आणि एक तुला सांगते, जाताना त्यांनी तुला सांगितलं विचारलं नाही हा मुद्दा लक्षात ठेव. आई तू जसा विचार करतेस तसं इतकं विशेष काही नाहीये. तेच विशेष काही नाहीच आहे तुझ्या बाबतीत आणि ते नसणार पण. तू फक्त दाखवायला साम्राज्ञी आहेस या राज्याची. निर्णय घ्यायचे अधिकार थोडी आहे तुझ्या हातात. आई असं काही नाहीये. जे आहे ते हेच आहे, दिसतंय मला. ते प्रधान जे आणि त्या दुर्गा देवी दोघंच निर्णय घेऊन मोकळे होतात. भैरवनाथांच्या दृष्टीने तुझ्यापेक्षा अधिक महत्व आहे त्यांना. आई तुझ्या शंकाच फार. शंका नाही, खात्री आहे. ते आहेत तोवर तुला काहीच महत्व मिळणार नाही असं मला वाटतं. आणि जर तुला महत्व हवं असेल, प्राधान्य हवं असेल, तर तुला निर्णय घ्यायला हवे. त्यांना कमी महत्व दे, मग हळूहळू त्यांच्याही लक्षात येईल ते. आई सगळे निर्णय तेच घेतात असं थोडीच आहे. आणि प्रधानजी दुर्गादेवी दोघंही चांगली आहेत. ती दोघं आहेत म्हणून आधार वाटतो आम्हाला. तसंही इथून जायचा विचार करत होते. अगं मग का नाही जाऊन दिलंस त्यांना? आई म्हणाले ना मी तुला, चांगले आहेत दोघं. त्या दोघांच्याही मनात काही नाहीये. त्या दोघांचाही आधार वाटतो आम्हाला आणि त्यांच्याशी बोलून बरं वाटत. अगं बाई आता कसं समजावं तुला? एक गोष्ट लक्षात ठेव,
सत्तेत असताना कोणावरही विश्वास ठेवायचा नसतो, कळलं का? ते काही नाही अगं, मी तुझ्या भल्यासाठीच सांगणार ना, ऐक माझं। तू आता काही निर्णय त्यांना न सांगता घे, तुझंही काही महत्व आहे हे त्यांना कळू दे। अगं काय म्हणतेय मी, काहीतरी मोठा निर्णय घे मात्र। यावे यावे भैरवनाथ, या करवीर नगरीत आपले स्वागत आहे भैरवनाथ। लक्ष्मी देवी, मी पण आपली भेट घेण्यासाठी उत्सुक होतो। खर तर ह्या आधीच मी आपली भेट घेणं अपेक्षित होत। का? आपण मला संदेश पाठवला आणि ज्योतिबाला युद्धात सहाय्यभूत व्हा असे सांगितले। हो, आणि ज्योतिबाच्या युद्धात तुमच्या सहाय्याने त्या दुष्ट दैत्याचा अंत झाला। होय, आणि त्यामुळेच आपली भेट घडेल ही आशा होती, त्याला वेळ लागला इतकंच। खर तर या आधीही मी भेटले आहे तुम्हाला। होय देवी, ती भेट माझ्या ध्यानात आहे। पण त्यानंतर देखील प्रत्येक वेळेस मला एक गोष्ट जाणवते। काय देवी? मला असं जाणवत की काळावर ज्याची पकड आहे ते काळ भैरवनाथ आहात तुम्ही, आणि सगळ्या सृष्टीत तुम्ही ज्या रीतीने कार्य करीत आहात आणि ज्या प्रकारे तुम्ही दुष्ट शक्तींच्या विरोधात उभे आहात आणि श्री महादेव यांच्या कृपेने जसे सर्वदूर भ्रमण करत सगळं नियंत्रित करत आहात, ते कार्य खरोखरच अतुलनीय आहे। याचं वर्णन करता येणं शक्य नाही। या सृष्टी चक्रात प्रत्येकालाच काही कार्य नेमून दिली आहे। मी केवळ माझ्या आराध्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने माझं कार्य करतो आहे। जे खरंच तसं अतुलनीय आहे आणि त्याचमुळे आपण माझा संदेश मिळता क्षणी माझ्या करवीर नगरीत मला भेटायला आला त्याचा मला आनंदच आहे। हे लक्ष्मी देवी, आपण जिथे असता तिथे शांतता, पावित्र्य, मांगल्य, धन, ऐश्वर, ज्ञान हे असतच, पण आपण सृष्टीचा आधार आहात। सृष्टीतल्या प्रत्येकाला आपले आयुष्य जगताना जे भौतिक आणि आदिभौतिक हवं असतं ते आपण प्रदान करता आणि त्यामुळेच सृष्टी आनंदित आहे। पण देवी, एक विचारू? विचारा। मी आपली भेट घेण्यास येत होतो कारण ते युद्धाशी निगडीत होतं। होय, पण आपण मला इथे बोलवण्याचे कारण मात्र मला कळाले नाही देवी। आपण मला का बोलावले आहे? दुर्गा देवी, देवी आत्ता दारापाशी तुम्ही होतात का? वाय जोगेश्वरी, माझा अंदाज खरा ठरला तर तुम्ही काही ऐकलत का? काय? नाही म्हणजे आमच्यात जे काही बोलणं सुरू होत त्यातलं काही? नाही जोगेश्वरी, मी आपलं सहजच आले भरते, पर आत येणार तेवढ्यात तुझा आणि तुझ्या आईचा आवाज आला। म्हणलं तुमच्या माई लेकीचं काय बाय बोलणं सुरू असल म्हणून मी आम्ही आघारी निघाले होते।
पर जोगेश्वरी तू असं काय विचारलंस? नाही काही नाही, असच. बर, तुमचं काही काम होतं का? नाही काम नाही, म्हणजे कसं आहे का तुझी आई आली आहे तेव्हा म्हणलं का तुला विचारावं का त्यासनी काय हवं काय नगते. बर, आणि हा जोगेश्वरी पाड्यात काय बी कामं असत्याल त्याच मी बघते, आणि माझ्यासाठी काही वेगळं काम असल तर ते मला सांग. हे बी इचरायला आले होते बघ. नाही काही विशेष काम असं नाहीये. येते म्या. देवी, मला एक सांगायचं होतं. सांग जोगेश्वरी. मी राज्यसभा बोलवायचा विचार करते. बर, काही काम असेल तर मला सांग. सांगे. येऊ म्या? होय. आईच्या सांगण्यावरून मी हे करते आहे खरं, पण हे मी योग्य करते आहे ना? सांगा देवी, आपण मला का बोलावले आहे इथे? सांगते भैरवनाथ, खर तर साक्षात जगत पिता, देवांचे देव, आदिदेव, महादेव यांचा अंश आहात तुम्ही, त्यामुळे मी काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही. पण आपण जर मला ते स्पष्ट केले नाही तर मला ते निश्चित समजणार तरी कसे? तेही आहेच, म्हणून म्हणाले खर तर तुम्हाला ते ठाऊक असेल, पण तरीही मी तुम्हाला बोलावले कारण मला तुमचे लक्ष एका गोष्टीकडे वेधायचे आहे. कोणत्या देवी? एका भक्ताकडे. भक्त? होय भैरवना, मी तुमचं लक्ष एका गोष्टीकडे वेधू इच्छिते. भैरवनाथ, माझ्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचा एक भक्त आहे आणि त्याचे नाव कमळापती असे आहे. भैरवनाथ तो तुमचा इतका निस्सीम भक्त आहे की त्याच्या भक्तीमुळे मी प्रसन्न आहे त्याच्यावर. असा भक्त आराध्याला मिळणं हे सुद्धा खूप अद्भुत आहे. मी समजू शकतो देवी, परंतु माझ्या असं लक्षात आलं आहे की अद्याप तुमची दृष्टी त्याच्यावर पडली नाही. माझी अशी इच्छा आहे की आपण त्याला आशीर्वाद द्यावा, त्याला दर्शन द्यावं. आले माझ्या ध्यानात? हो, आले असेलच. आणि खर तर हा योग माझ्याकडून घडून यावा अशी माझी इच्छा होती आणि म्हणून मी आपल्याला बोलावलं. देवी, आपण स्वतःहून हे घडवून आणलं त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. मुळात सर्वत्र माझी जे भक्ती करत आहे त्यांच्यावर माझं लक्ष आहे. कमळापतीला मी खूप आधीपासून अंतर्दृष्टीने पाहतो आहे. खरंच? होय देवी. पण मग या आधी तुम्ही त्याला दर्शन का दिले नाहीत भैरवनाथ? त्या मागे एक कारण आहे देवी. काय? देवी, मला हे माहीत होत की हे घडवून आणण्यासाठी आपण निमित्त मात्र असणार आहात आणि खर तर त्यामुळे मी आपल्या भेटीची अपेक्षा करत होतो. काय झालं पार्वती? तुमच्या कानावर आलंच असेल. कशाबद्दल? जोगेश्वरीने राज्यसभा बोलावली आहे. राज्यसभा?
हे कधी घडलं? म्हणजे तुम्हाला देखील याची काहीच कल्पना नाही? नाही, याबद्दल बोलायला ना ती इकडे आली ना कोणता संदेश पाठवला, पण हे असं अचानक घडलं कधी? मला वाटलंच होतं की असं काहीतरी घडेल. कधी आहे राजसभा? स्वामी, मला असं वाटतं की तुम्ही तिथे जाऊ नये. असं का वाटतंय तुला पार्वती? कारण जेव्हा मी तिच्या कक्षात जात होते तेव्हा तिचं आणि तिच्या आईचं बोलणं सुरू होतं, आणि त्याच्यावरून एकूणच मला असं वाटतंय की तिने हा निर्णय तिच्या आईच्या सांगण्यावरूनच घेतला असावा. तू नको ते तर्क लावू नकोस पार्वती. नको ते तर्क नाही स्वामी, तिची आई इकडे आल्यापासून पहिल्यांदा असं घडतंय. त्यात भैरव आपण इकडे नाहीये. त्याच्यानंतर राज्य कारभाराविषयी एखादा निर्णय घेण्याआधी तुमच्याशी येऊन बोलावं हे पण तिच्या ध्यानात येऊ नये हे मला पटत नाहीये. म्हणजे तिने मुद्दाम आपल्याला डावलून हा निर्णय घेतलाय असं सुचवायचं आहे का तुला? हो, आणि हा निर्णय तिने स्वतः घेतला आहे का आईच्या सांगण्यावरून ते ठाऊक नाही, पण तुम्ही तिथे जाऊ नये असंच मला वाटतं. तू फक्त दाखवायला साम्राज्ञी आहेस या राज्याची. ते प्रधान जे आणि त्या दुर्गादेवी दोघच निर्णय घेऊन मोकळे होतात, आणि जर तुला महत्व हवं असेल तर तुला निर्णय घ्यायला हवे. काहीतरी मोठा निर्णय घे. मात्र जोगेश्वरी, आम्हाला बोलवलंस? होय. काही काम होतं का? नीलांबरी देवींना काही हवंय का? नाही, माझं काम आहे आणि अतिशय महत्वाचं काम. काय? मला राज्यसभा बोलवायची आहे. राज्यसभा? होय. अगं पण देव तर इथे नाहीयेत. ठाऊक आहे मला, पण तरीही मला राज्यसभा भरवायची आहे. स्वामी, तुम्ही कुठे निघाला आहात का? तुम्ही राज्यसभेला निघाला आहात का? तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? होय पार्वती, तू जो विचार करतीयस तसच आहे. मी राज्यसभेत जाण्यासाठी निघालोय. मला वाटलंच होतं, आणि मला हे ठाऊक आहे की मी तुम्हाला म्हणाले की तुम्ही राज्यसभेत जाऊ नका की तुम्हाला पटलं नसणार आहे. पार्वती, तू आधी शांत हो. पा कशी शांत राहू? मला हे अजिबात आवडलेलं नाहीये, आणि तरी देखील तुम्ही जाता आहात. पार्वती, तुझा राग मी समजू शकतो, पण काय स्वामी, तुम्ही उगाच मला काही समजवू नका, कारण मला ते पटणार नाही आणि तुमचा अपमान मी सहन करणार नाही. पार्वती, शांतपणे विचार कर. जोगेश्वरीने ह्या क्षणी जो काही निर्णय घेतलाय तो घेताना तिची अवस्था काय आहे हे तुला सुद्धा ठाऊक आहे आणि मला सुद्धा. तुम्हाला काय म्हणायचंय स्वामी? हेच, ती कोण आहे याचा तिला बोध नाही, आणि म्हणून तिच्या ह्या अशा वागण्याबद्दल राग रुसवा धरण्याचं कारण नाही पार्वती. असं कसं म्हणता? मला माझं असं काहीच नाही, तुमचा अवमान होतो आहे, आणि तेही माझ्या भक्ताकडून, हे मला पटत नाहीये. मी हेच सांगतोय तुला की तू हे ध्यानात ठेव.
की तिला सत्याचा बोध नाही आणि जेव्हा तिला कळेल की तू कोण आहेस मी कोण आहे तेव्हा ती असं वागेल का सांग बरं सांग ना मी जे काही सांगतोय ते तुलाही पटतंय ना पार्वती तुम्ही काही म्हणाल पण तरी देखील मला तिचं वागणं रुचलेलं नाहीये आणि मला अजूनही हेच वाटतं की तुम्ही तिकडे जाऊ नये अखेर निर्णय सर्वस्वी तुमचाच आहे पार्वती कसं समजावू तुला पण प्रधान म्हणून मला देखील माझं कर्तव्य पूर्ण करावं लागेलच राज्यसभेची तयारी करायला घ्या हे सांगण्यासाठीच तुम्हाला इथे बोलावं आम्ही तयारी करतो प्रधानजींना पण विचारायचं का हा निर्णय मी घेऊ शकत नाही हे सुचवायचंय तुम्हाला अगं त्यांना काय विचारायचंय त्यात जोगेश्वरी या राज्याची साम्राज्ञी आहे तिचा निर्णय ती स्वतः घेऊ शकते अगं तसं नाही पण राज्यकारभाराची बरीचशी कामं त्यांना माहिती आहेत ना म्हणून म्हणाले असू द्यात मी जे काम करायला सांगितलंय ते काम करायला घ्या बर मी हे जे काही करतीये ते योग्य आहे ना नाही घाईत दिसतंय सर कुठे निघाला आहे ती का अहो ती राज्यसभा भरवली आहे ना माझ्या मुलीने तिकडेच चालली आणि म्हणून मला असं वाटतं की भैरवाने लगेच यावं स्वामी मी त्याला संकेत पाठवून बोलावून घेऊ का जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.